नागपूर जिल्ह्यातील मौदा येथून वाहत जात असलेल्या सांड नदीमध्ये बुधवार दुपारपासून केमिकल युक्त पाणी वाहताना गावातील लोकांना दिसले, तर नदीमध्ये शेकडो मासे व जीवजंतू मेलेल्या अवस्थेत दिसून आले. गावातल्या लोकांनी ही माहिती मौदा तहसीलदार यांना दिली. तहसीलदार यांनी मौका चौकशी करत आसपासच्या गावात पाणी वापरण्याची बंदीचे आदेश दिले आणि नदीमध्ये पाणी कोठून आले आणि कोणी सोडले याच्या चौकशीचे सुद्धा आदेश दिले आहेत. या नदीचे पाणी आसपासच्या गावातील लोक आपल्या शेतीकरिता वापरतात, तर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील याचा वापर करण्यात येतो, तर काही गावांमध्ये पिण्याच्या पाणी देखील हेच वापरण्यात येते. अनेक वर्षापासून आसपासच्या कंपनी नदीमध्ये पाणी सोडण्याचे काम करतात, परंतु आजपर्यंत कोणावरही कारवाई करण्यात आली नाही, तर प्रदूषण मंडळाला तक्रार केली असून पुढील तपास सुरू आहे. महावॉइस न्यूज रिपोर्टर रोहन मेहर, मौदा. तीन तारखेला कंपनी NTPC अथवा सिमेंट फॅक्टरी या दोनपैकी एका कंपनीने या नदीमध्ये हा केमिकलयुक्त दूषित पाणी सोडलं आहे आणि कालपासून या नदीतील जलचर प्राणी ज्यामध्ये मासोळ्या आहेत, साप आहे, बेडूक आहे आणि त्याचबरोबर अन्य जलचर प्राणी परिपूर्ण मरण पावली आहेत. आज फार दुर्गंधी या ठिकाणी येत आहे आणि त्यामुळे या नदीवर असणाऱ्या ज्या नळ योजना आहेत ज्यामध्ये अनेक गावं आहेत, शेवटून जर आपण विचार केला तर गोवरी आहे, मोहाडी आहे, नांदगाव आहे, तुमचं बोरगाव आहे, महादुला आहे, मारुडी आहे, सिंगोरी आहे, धानला आहे, चिचोली आहे, नवेगाव, कोराड, इकडे आजनगाव आहे, धामणगाव आहे, इसापूर आहे, अनेक जे गावं आहेत या गावातील हा दूषित पाणी आता नळ योजनेद्वारे त्या गावागावातल्या टाकीमधून पाईपमधून त्या गुंडामध्ये जाणार आणि तो लोकांच्या पोटामध्ये जाणार. जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने मासोळ्या, साप, बेटकं या ठिकाणी मरण पावलीत, तर इथले जे जनावर आहेत, शेतकऱ्याची जनावरं आहेत आणि विशेष करून विद्यार्थी आहेत, लोक आहेत, त्यांच्या पोटामध्ये हा पाणी जाईल आणि त्यामुळे अनेक लोकांना भविष्यात दुर्धर आजाराने त्रस्त होऊन जीव गमवावा लागेल यात कुठं शंका नाही आहे. अनेक दिवसापासून हा प्रकरण आहे. अनेक कंपन्या या पावसाळ्याच्या पूर्वार्धात बारिशला सुरुवात झाली की लगेच हा पाणी सोडण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांच्या आरोग्यासोबत खेळण्याचा हा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे प्रशासन आता तरी अशा कंपन्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये टाकणार की नाही हा खरा प्रश्न या ठिकाणी आहे.